कृषी समृद्धीची गुरुकिल्ली. लाल चुटुक रसदार स्ट्रॉबेरी ही खरतर महाबळेश्वरची खासियत, पण पालघर सारख्या जिल्ह्यातही ही स्ट्रॉबेरी बहरून येऊ शकते याची प्रचिती येते ते स्वरूप कुमार पुरव यांच्या सुंदर रंगतदार शेताकडे बघून. नमस्कार, माझं नाव स्वरूप कुमार पुरव, राहणार मधुकरनगर, तालुका जिल्हा पालघर. आम्ही आमच्या 2.25 एकरच्या क्षेत्रामध्ये पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीची शेती करतो. यावर्षी पहिल्यांदाच आम्ही काळी माती असून सुद्धा स्ट्रॉबेरीच्या लागवडीचा प्रयोग केला आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित यश आम्हाला मिळालेलं आहे असं आम्हाला एकूण सध्याचा रिस्पॉन्स बघता वाटतंय. नवनवीन प्रयोग करत असताना मुळात ही कल्पना येते कुठून हा प्रश्न पडतो, त्याविषयी स्वरूप कुमार म्हणाले. आतापर्यंत आम्ही साधारण 700 ते 800 किलो पर्यंतची स्ट्रॉबेरी काढलेली आहे. अजून 700 ते 800 किलो आमची स्ट्रॉबेरी निघेल असा आमचा अंदाज आहे. स्ट्रॉबेरी करण्याच्या ॲक्च्युली कल्पना अशा पद्धतीने सुचली की आपल्या हिवाळ्यातलं वातावरण जे आहे ते कमी जास्त विचार करता साधारण 1-25 डिग्री तापमानाचं असतं आणि महाबळेश्वरला वगैरे सुद्धा हिवाळ्यामधलं साधारण कमी जास्त तापमान तेवढंच असतं आणि स्ट्रॉबेरीची तेवढीच रिक्वायरमेंट असते. म्हणून आम्ही असा विचार केला की आपण त्याच्या लागवडीचा विचार करू शकतो. जमिनीतून चांगलं पीक घ्यायचं म्हणजे माती परीक्षण वगैरे गोष्टी आपोआप आल्या, त्यावरून ठिबक सिंचन, खत व्यवस्थापन या गोष्टींचा अवलंब केला आणि स्ट्रॉबेरीसाठी या सगळ्याचा कसा फायदा झाला याविषयी स्वरूप कुमार यांनी सविस्तर माहिती दिली. 2 वर्षापूर्वी आम्ही एक छोट्या प्रमाणामध्ये त्याचा प्रयोग करून घेतला होता आणि आम्ही माती परीक्षण करून घेतलं, ज्याच्यामध्ये तसं आढळलं की आमची इकडची माती पीएच साधारण 7 आहे, म्हणजे जो न्यूट्रल आहे, भरपूर कार्बन वगैरे आहे आमच्या मातीमध्ये. त्याच्यामुळे शक्यतो आम्हाला भाजीपाला वगैरे हे उत्पन्नासाठी जास्त विचार करायची गरज पडत नाही. रासायनिक खतांमध्ये बेसल डोस वापरताना शेणखताव्यतिरिक्त आम्ही सुफला आणि DAP ह्या खताची वापर करतो आणि सर्वसाधारणपणे सगळ्याच भाजीपाल्यासाठी आम्ही ठिबक सिंचनाचा प्रयोग केलेला आहे. ठिबक सिंचनामध्ये साधारण 20 दिवसानंतर आम्ही 19-19 ह्या खताचा प्रामुख्याने वापर करतो. त्याच्या व्यतिरिक्त MOP आणि इतर जी 12-61 म्हणा किंवा 0-52-34 म्हणा ही खतंसुद्धा त्याच्या व्यतिरिक्त सोडतो. मुख्य पीक घेत असताना आंतरपिकं घेतली तर त्याचा निश्चितच फायदा होतो याविषयी स्वरूप कुमार म्हणाले. स्ट्रॉबेरीमध्येच मार्च महिन्यानंतर उन्हाळा वगैरे चालू होतो, आपल्या इकडचं ऊन जरा अधिक असतं, त्यासाठी एक प्रयोग म्हणूनच आम्ही सूर्यफुलाची लागवड आंतरपीक म्हणून केली आहे. तर त्याच्यात दुहेरी फायदा आहे, साधारण 1 एकरामध्ये सूर्यफुलाचं पण आम्हाला चांगल्यापैकी बी मिळेल, ज्याचं आम्ही तेल बियाणं वगैरे तेल वगैरे काढू शकतो. कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घेऊन ठिबक सिंचनाचा वापर करणं यासारख्या गोष्टीचा अवलंब स्वरूप कुमार यांनी केला. त्या व्यतिरिक्त विचार करता आमच्या 2.25 एकरच्या जागेमध्ये 20 गुंठ्याचा आम्ही पॉलीहाऊस सुद्धा उपलब्ध बांधून घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये कृषी विभागाची योजनेचा आम्ही लाभ घेतलेला आहे. ठिबक सिंचनामध्ये पण कृषी योजनेचा लाभ मिळालेला आहे आम्हाला आणि त्याच्या व्यतिरिक्त आपलं जे ट्रॅक्टर वगैरे आहे आमचं, आमच्याकडे स्वतःचं ट्रॅक्टर असल्यामुळे आमचा एकूण मशागतीचा खर्चसुद्धा त्याच्यामध्ये कमी होतो आणि पाण्याची सोय आम्ही ठिबकच्या पद्धतीने दिल्यामुळे जवळजवळ 80% पाण्याची बचत होते. मालचिंग पेपरचा वापर यामुळे स्वरूप कुमार यांना झालेला फायदा हे अगदी सविस्तरपणे ते उलगडून सांगतात. कीटकांचं नियंत्रणही आवश्यक असतं, त्याविषयी स्वरूप कुमार यांनी खूप चांगली माहिती दिली. ठिबक सिंचनाद्वारे आम्ही खत सोडतो, ज्याच्यामध्ये युरियाचा समावेश आहे आणि 19-19 हे खत आम्ही प्रामुख्याने वापरतो.
त्याच्या व्यतिरिक्त जसं मागे म्हटल्याप्रमाणे सेकंडरी फर्टिलायझर्स जी म्हटली जातात, मॅग्नेशियम सल्फेट म्हणा किंवा इतर जी मायक्रो न्यूट्रियंट्स आहेत, त्याचाही आम्ही वापर ड्रीपद्वारेच करतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही मल्चिंगसुद्धा केलेलं आहे, पेपर मल्चिंग आम्ही. आणि गेली 5 वर्ष झाले आमच्या कुठच्याही पिकं जी आम्ही करतो, मिरची म्हणा किंवा यावर्षीची स्ट्रॉबेरी म्हणा, तर मल्चिंग पेपर हा आम्ही वापरतोच. मल्चिंग पेपरचा सुद्धा अधिक फायदा आहे, म्हणजे आपण ड्रीपने जेवढं पाण्याचं बचत होतो त्याच्यापेक्षा 50% अधिक बचत मल्चिंग पेपर वापरल्यामुळे होते. कीटक नियंत्रणासाठी आम्ही जे सापळे वापरतो, नैसर्गिक पद्धतीचे योजना आहे ती, तर स्टिकी पॅड म्हणतात त्यांना, त्याच्यामध्ये गम लावलेला असतो. तर असे स्टिकी पॅड साधारण एकरी आम्ही 150 ते 200 सापळे वापरतो, ज्याचा फायदा असा आहे की जे छोटे कीटक असतात, जे रस शोषणारे कीटक असतात, ते पिवळ्या रंगाकडे आकर्षित होतात आणि ते जर क्षेत्रामध्ये आले तर ते त्याला चिटकून जातात. सरकारच्या पिकेल ते विकेल या योजनेचा स्वरूप कुमार यांनी लाभ घेतला आणि स्वतःच मार्केटिंग म्हणजे विक्री केल्यामुळे या यशात त्यांची भरच पडली. सरकारचं पिकेल ते विकेल अशी सरकारची योजना आहे आणि आपण त्याचा सुद्धा लाभ घेतोय. आम्ही प्रत्यक्ष स्वतःच मार्केटिंग करून पिकाचं इकडे स्थानिकरित्या विक्री करतो. पॉलिहाऊसमध्ये आम्ही स्ट्रॉबेरीचे रोपं जी आहेत ती राखून ठेवायचा प्रयत्न करणार आहोत, ज्याच्यामुळे आम्हाला त्या रोपांची सुद्धा विक्री पुन्हा करता येईल. या रसदार आणि लाल चुटुक स्ट्रॉबेरींना बघून स्वरूप कुमार यांच्या मेहनतीला आणि कल्पनाशक्तीला भरभरून दाद द्याविषयी वाटत. कृषी समृद्धीची गुरुकिल्ली. नव्या युगाचा मंत्र नवा, झाड लावा झाड जगवा, नातं जोडू वनीकरणाशी, जल आणि मृद संधारणाशी, संतुलित खत वापराची घेऊन साथ, देऊ निरोगी जमिनीला आणि कृषी उन्नतीला.